एकमेकांना जीव लावण्याचं आपण सुरुवात करू, सूर्याची नवे किरण पाठीशी बांधू, अशा प्रकारचं एक भावनिक आवाहन केलं होतं. परंतु मी जी आत्महत्याग्रस्त आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू अशा प्रकारची घोषणा दिली होती, मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिलं होतं, ते पत्र माझ्याकडे आहे. परंतु आपल्या मराठवाड्यातच 400-450 वर आत्महत्या घडल्या. ही स्थिती विदर्भामध्ये, अशी स्थिती धुळ्यामध्ये, अशी स्थिती जळगावमध्ये. मी मेळघाट सारख्या एका भागात गेलो होतो जिथं कुपोषणाचा भाग आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्यानं ट्रॅक्टरचं लोन फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या केली होती. तरुण शेतकरी होता, त्याची बायको आणि त्याची आई यांनी असं वक्तव्य केलं की आताच्या परिस्थितीत आम्हाला भाजीला मीठ सुद्धा, तेल सुद्धा आम्ही भाजीत टाकू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती या सगळ्या शेतकऱ्यांची निर्माण झालेली. असं असतानाही शेतकरी सरकार या शेतकऱ्यांच्या या आत्महत्येकडं, सरकार या शेतकऱ्यांना जे आता अतोनात अतिवृष्टी झालेलं नुकसान आहे याच्याकडे दुर्लक्ष करतंय. हे सरकार एकीकडं 512 कोटी रुपयाची दिवाळीची कीड देण्याची घोषणा करतं, 3 दिवसात टेंडर काढतं, सगळे नियम डावलून टेंडर काढलं जातं. खुल्या बाजारात ज्या वस्तू 200-225 रुपयाला मिळतात ते 303 रुपयापर्यंत देतं, 100 रुपये ग्राहकाकडून पण घेतं. आणि आपल्या जिल्ह्यात हाईट झालेली आहे की राज्याकडून आलेले पाकिट नंतर आपल्या पालकमंत्र्याने त्याच्यावर फोटो चिटकवण्यासाठी 4 दिवस हे अन्नधान्याचे किट थांबवून घेतलेले, याचं काम चालू आहे, याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. स्वतःचे फोटो लावण्यासाठी, चिटकवण्यासाठी संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांनी हे किट 4 दिवस ठेवलेले होते. टेंडर विषयावर मी निश्चित सरकारशी न्यायालयापर्यंत जाईल, न्यायालयात जाईल. परंतु ठीक आहे, जे मिळालं ते त्याच्यासाठी फोटो चिटकवण्यासाठी 4-4 दिवस थांबलं जातंय. काही किट मध्ये पूर्णच्या पूर्ण 4 वस्तू नाही. ठाण्यामध्ये आदिवासी बांधवांकडून 100 रुपयाचं किटला 300 रुपये द्या अशा प्रकारची मागणी झालेली. स्वतः मुख्यमंत्र्याच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये, मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये या घटना घडलेल्या, आदिवासी बांधवांकडून 300 रुपये मागितले गेलेले. म्हणून या महाराष्ट्रात हे सरकार आहे की नाही ही परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळं कृषी मंत्री थोडेसे इकडे तिकडे गेले, परंतु बाकी कोणतेही मंत्री मला वाटतं या शेतकऱ्याच्या दुखण्याकडं, शेतकऱ्याच्या दुःखाकडं बघण्यासाठी तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून मी एकाच विषयासाठी आपल्याला बोलवत असताना इन्शुरन्स कंपन्यांचा सुद्धा विषय मी आपल्याला मांडेल की मागच्या वेळेस इन्शुरन्स, या महाराष्ट्रात 5 इन्शुरन्स कंपन्या आहे, बजाज आहे, SDFC आहे, त्यानंतर AIC आहे, ICI बंबाड आहे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे. या सगळ्या कंपन्या सुद्धा शेतकऱ्याच्या दुःखाकडे लक्ष न देता स्वतःची खळगी भरण्याचं काम करतात. कारण मागच्या वेळेस शेतकऱ्याचं विम्याचं अनुदान ऑगस्ट महिन्यात जमा झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला दिलेलं नाही, ऑक्टोबर झालं तरी स्वतः हे पैसे वापरतायत. अतिवृष्टीचे जे नुकसान झालं ते 72 तासात सूचना द्यावी अशा प्रकारचा नियम आहे. सूचनेसाठी टोल फ्री नंबर त्यांचे नाही, प्रशिक्षित माणसं त्यांच्याकडे नाही. सूचना दिल्यानंतर 10 दिवसात, जसं शेतकऱ्यांनी 72 दिवसात कळवलं पाहिजे तसं 10 दिवसात इन्शुरन्स कंपन्यांनी त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा केला पाहिजे, हा सुद्धा नियम आहे. एकीकडे इन्शुरन्स कंपन्या 72 तासाचा नियम लागू करतात, परंतु स्वतःचा 10 दिवसाचा नियम बाजूला ठेवतात. आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये इन्शुरन्स असं निर्माण झालेलं आहे आता की एकदा नुकसान झालं, दोनदा नुकसान झालं, तीनदा नुकसान झालं शेतकऱ्यांचं. बऱ्याच ठिकाणी कपाशी असेल, पराठे असेल, सोयाबीन असेल, याचे जे रोप असतील, झाडं असेल, हे आडवे झाले होते. त्यावेळेस इन्शुरन्सचा क्लेम शेतकऱ्यांनी केला, नंतर काही प्रमाणात हे पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून दोन दोनदा सुद्धा इन्शुरन्स मिळायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका असताना इन्शुरन्स कंपन्यांचे टोल फ्री नंबर बंद आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याकडं प्रशिक्षित माणसं नाही. त्याच्यानंतर 10 दिवसात यांनी कोणतेही पंचनामे केलेले नाही. त्याच्यानंतर जो पहिला हप्ता होता 15 ऑगस्टला जमा झालेला आहे राज्याने आणि केंद्राने, 15 ऑगस्टला जमा केलेला असतानाही आतापर्यंत हा हप्ता
इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्याला दिलेला नाही। खऱ्या अर्थाने सोयाबीन असेल मका असेल ही काढणीची वेळ आली होती। बऱ्याच ठिकाणी काढून सुद्धा ठेवलेलं होतं आणि असं असताना सुद्धा काढणीच्या काळातच अतिवृष्टी झाल्यामुळे सुद्धा 100% पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून काढणी आलेल्या पिकाला सुद्धा इन्शुरन्स 100% देणं अपेक्षित आहे। परंतु इन्शुरन्स कंपन्या या सगळ्या विषयाकडे दुर्लक्ष करतात। या संदर्भात धाराशिवला एक कोर्टाचा निकाल लागलेला आहे। इन्शुरन्सच्या संदर्भात शेतकऱ्यांना इन्शुरन्स दिला पाहिजे या संदर्भात हा निकाल सगळीकडे लागू झाला पाहिजे। थोडक्यात एकीकडे सकाळी मी कोणाशी तरी बोललो, आसमानी संकट असताना सुलतानी संकट सुद्धा शेतकऱ्यावर येऊन पडलेलं आहे आणि सरकार फक्त बुलेट ट्रेन करण्यात गुंग आहे, उत्सव करण्यात गुंग आहे, बदल्या करण्यात गुंग आहे, बदल्यासाठी एकमेकांमध्ये भांडण्यात गुंग आहे, अशी आताची या महाराष्ट्राची स्थिती आहे। धन्यवाद। ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सगळ्यात आधी रेन गेज फक्त मंडळाच्या गावात आहे। माझ्या माहितीप्रमाणे पाऊस ॲव्हरेज 175% घडलेला आहे। एखाद्या ठिकाणी एखाद्या दिवसात 65 mm ऐवजी 60 mm पाऊस पडतो, दुसऱ्या दिवशी 60 पडतो, तिसऱ्या दिवशी 50 पडतो। नियमित रेन गेजचा असा असतो की 65 mm पाऊस एका 24 तासात पडला पाहिजे, परंतु रेन गेजची संख्या अतिशय मर्यादित आहे। एका मंडळाच्या ठिकाणी एकाच ठिकाणी आहे आणि उर्वरित मंडळाच्या एखाद्या गावात जर पाऊस नाहीच पडला पण बाकीच्या गावात जर पाऊस पडला तर ते मंडळ अतिवृष्टीमध्ये मोजलं जात नाही। आताचा जो पाऊस आहे हा अतिवृष्टी नाही, हा अवकाळी आहे। जून जुलैचा पाऊस होता हा निश्चित अतिवृष्टीच्या नियमात येऊ शकतो, कारण त्या काळात पाऊस नॅचरली येत असतो, नैसर्गिकरित्या आपल्याकडं आपल्या ज्या वातावरण हवामानाच्या पद्धतीनुसार आपल्या हिंदुस्थानच्या महाराष्ट्राच्या, परंतु आताचा जो पाऊस झाला हा नैसर्गिक नाही, हा अवकाळी पाऊस आहे आणि म्हणून अवकाळी पाऊस अतिवृष्टी संततधार हे वेगळे पार्ट याच्यामध्ये। अतिवृष्टी होणं म्हणजे पिकाच्या काळात जो पाऊस आला पाहिजे रेग्युलर त्याच्यापेक्षा जास्त आहे ना ती अतिवृष्टी, त्याच्यानंतरच्या भागात कंटिन्यू अतिवृष्टीच्या याच्यात 65 mm पेक्षा तर जास्त पाऊस होतो, परंतु तो 24 तासाच्या ऐवजी 48 तासात 72 तासात होतो आणि आताच्या टप्प्यात जो पाऊस आलेला आहे हा अवकाळी पाऊस आहे। म्हणजे पीक पाणी आलेलं जे काही गेलं होतं, जेवढं काही आलं ते काढून ठेवलं, सोयाबीन असेल अन्य वेगवेगळे पीक असेल आणि हे सुद्धा काढणीनंतर याचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून याचे निकष करत असताना निकष वेगवेगळे आहे, NDRFचे निकष वेगळे आहे, SDRFचे निकष वेगवेगळे असताना बेसिक ज्या दिवशी प्रत्येक गावात रेनगेज लागेल त्याच वेळेस या सगळ्या विषयाचा अॅक्युरसी येऊ शकते। आताच्या घडीला माझ्याच शेतात 10 एकर शेती असेल किंवा 5 एकर शेती असेल, 3 एकर मध्ये आपण अशा पद्धतीने दाखवतो आणि 2 एकर मध्ये दाखवत नाही आणि म्हणून हे सरसकट नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आता याला ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय नाही। पण माझा प्रश्न त्याला धरून आहे की ओला दुष्काळाचे जे निकष असतात ते सगळीकडे लावता येतील का? कारण फक्त पीक नुकसान नाही, ओला दुष्काळ जर जाहीर केला गेला तर त्याला अनेक नियमात बसत नाही की ओला दुष्काळ जाहीर केला किंवा करता येऊ शकतो। बिलकुल करता येऊ शकतो। अनेक ठिकाणी फिरला 10 एकर वर नुकसान झालेलं, पुढचे 100 एकर कोरड आहे, पुढे आणखी 5 एकर सलग आणि हा सततचा पाऊस आहे। सततच्या पावसाची मोजणी कशी करणार? तुमची यंत्रणा 24 तासाच्या 65 mm दाखवलं तर नुकसान भरपाई देणार?
मला असं वाटतं मी काल शिरूर तालुक्यात काही गावात होतो, तुमच्या माहितीच तो जातो, एखाद्या गावात पाऊस आला नाही तरी नुकसान घडलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, या गावाच्या आजूबाजूला वेगवेगळे धरण आहेत, धरण ओव्हरफ्लो झाले, पाण्याचा विसर्ग करावा लागला, त्या गावातल्या जमिनीचं पूर्ण नुकसान झालं, याला काय म्हणणार तुम्ही, याला अतिवृष्टी कुठे? मी सांगतो तुम्हाला, स्पष्ट सांगतो, त्या गावात पाऊस पडलेला नाही असं असताना की त्या गावाच्या आजूबाजूला चार धरणं आहेत, पाण्याचा विसर्ग, पाणी एवढं आलं त्याच्यात, पाण्याचा विसर्ग एवढा धोधो झाला की त्या गावातली सगळी शेती नष्ट झाली, घरं पडली, पूर्णपणे पडली, घरात पाणी घुसलं, दुकानामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, आणि मग अशा वेळेस हा ओला दुष्काळच आहे. म्हणून असं काही नाही ओला दुष्काळ म्हणजे स्पेसिफिक पाऊस. आता हे अनेक ठिकाणी असं घडलंय, विदर्भात सुद्धा मी यवतमाळ मध्ये असंच गेलो एका गावात, आता कालच्या ज्या शिरूर तालुक्यातल्या गावात अशी स्थिती आहे की पाण्याच्या विसर्गामुळे गावातली सगळी जमीन खळून गेलेली आहे आणि गावाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तिथं पाणी काही पडले, पाणी 40-50-60 mm पडलेलं आहे, आणि म्हणून या सगळ्याला सरसगटच या शेतकऱ्यांना दिल्याशिवाय पर्याय नाहीये. रेशन किट वरून तुम्ही आरोप केला नारायण राणे असं म्हटलं की तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर विरोधकांनी हा सीधा वाटप करावा. मला असं वाटतं मी एक मागणी केली होती DBT द्वारे डायरेक्ट 1,70,00,000 लोकांच्या अकाउंटवर हे पैसे ट्रान्सफर केले पाहिजे, कारण 512 crore कितीतरी लाख अशा पद्धतीनं या रकमेचं टेंडर आहे, हे द्यायचं आहे 1,70,00,000 लोकांना. 512 crore जी काही अमाऊंट वरची ती डिव्हायडेड बाय 1.70 केले तर 302.90 rupees असे येतात. 1 kg रवा, 1 kg चना डाळ, 1 kg साखर आणि 1 kg पाम तेल आहे. रव्याची किंमत 37-38 rupees, हायएस्ट 40 rupees. साखर राशनवर आता 20 rupees मिळती, आपण खुल्या मार्केट ती 35-40 rupees पकडू. चना डाळ आताला 60-70 rupees आहे, पामतेल सुद्धा 70-100 आहे. आपण हायएस्ट पकडू 100 rupees पामतेल, 40 rupees रवा, 140, 40 rupees साखर, 180 आणि 60 rupees चना डाळ, किती झाले 240 rupees. सरकारने 303 rupees घेतलेले. माझं म्हणणं जर 303 rupees DBT द्वारे पाठवलं असतं तर काय झालं असतं. आता त्याच्या पुढचं जाऊन म्हणणं आहे माझं की सगळ्याच लोकांनी घेतलं नाही ते. समजा 1,70,00,000 लोकांपैकी 10 lakh लोकांनी ते किट खरेदी नाही केली तर सरकार काय करणार? त्या दुकानदाराकडे ठेवणार की नंतर जास्त किमतीनं विकणार की तो कॉन्ट्रॅक्टर वापस घेऊन सरकारला त्याचे पैसे परत करणार? काहीच सिस्टीम नाही. सरसगट जर आपण आता सगळ्या योजना DBT द्वारे झालेल्या आहेत, साधी सायकल जरी द्यायची, शिलाई मशीन द्यायची, घरकुलाचं पेमेंट आपण DBT द्वारे करतो, तर सरकारने सांगायला पाहिजे होतं आता 1-1 kg घेऊन जाऊन जॉईंट फॅमिली आपल्याकडे 5 जण, 8 जण, 7-10 जण आपल्या घरात राहतात, 1-1 kg 4 वस्तू काय करणार आहे? 303 rupees घेतले असते, आणखी 200 घातले असते तर चांगलं घराचं काही ना काही करता आलं असतं. आणि म्हणून हे जे केलेलं आहे ही फसवी घोषणा आहे. 100 rupees तर लोकांकडून घेतलेले, 100 rupees लोकांकडून घेतलेलं आहे. आणि म्हणून सरकारने हे जे केलं आहे हा भूल भुलई आहे, अतिशय मोठा भूल भलई आहे. आणि म्हणून मी आता त्याच्यावर बाकी बोलत नाही, त्याच्याविषयी मी दिवाळी नंतर बोलेल, नाही तर पुन्हा हे म्हणतील की गरिबांना मिळू नये, गरिबांना मिळावं मी तो आणखी जास्त द्या, मग 100 rupees तरी काय घेतले, फुकट द्यायला पाहिजे होतं. मला वाटतं सरकारकडं ही यंत्रणा स्वस्त धान्य दुकानाची आहे, त्याच्याकडे यादी असती, त्याच्याकडे थंब इम्प्रेशनवर हे मिळतं, ती आमच्या ताब्यात दिल तर आम्ही वाटू द्या आमच्या ताब्यात. मग आता तुम्ही बघा ना, 300 मी सांगितलं की 512 crore 1,70,00,000 लोकांना देणार आहे. नारायण राणे असे म्हणाले की शिवसेनेतले 4 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, मी आताच सांगणार नाही, वेळेवर सांगेल तर तिकडे कोणी बोलणार नाही. रात्री बोलले, दिवसा बोलले, ते सकाळी बोलले, झोप झाली नसेल त्यांची. काल राज ठाकरे यांचा दीपोत्सव झाला, त्या दीपोत्सवामध्ये
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र होते आणि असं चर्चा सुरू आहे की राज्यामध्ये नव्या राजकीय युतीची नांदी आहे आणि राज ठाकरेंच्या महायुतीची सुरुवात झाली आहे का? महायुतीचे संकेत सुरुवात झाले का? येणाऱ्या निवडणुकीत महायुतीबद्दल चर्चा सुरू झालेली आहे, महायुतीची सुरुवात झाली का? मला असं वाटतं राजसाहेब ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा काढला होता तो फुलफिल झाला का हे एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे। जर भोंगा बंद झाला नसेल तर हनुमान चालीसा म्हणायचं का हेही त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे। ते नसेल झाले तर टोल नाक्यावरचं जे टॅक्स घेणं वाहनाचा कर घेणं हे बंद झालं का हेही त्यांनी चर्चा करायला पाहिजे। आणि म्हणून या सगळ्या चर्चा असताना तिघे एकत्र येत आहेत, याचा अर्थ उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील जी शिवसेना काम करते, अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आपण बघितलेलं आहे सगळ्यांनी संस्कृतीच्या नावाखाली पळ काढला, परंतु ही संस्कृती कोल्हापूरला त्यांना विसर पडला होता। जिथं ते आमदार जाधव एक्सपायर झाले त्यांच्या सुबद्ध पत्नी उभ्या होत्या, त्यानंतर आपल्या हदगावची निवडणूक झाली आपल्या नांदेडची, अंतापूरकर उभे होते त्यांचे पुत्र उभे होते, त्यावेळेस यांची संस्कृती कुठे गेली होती? नंतर पंढरपूरला श्री भालके उभे त्यांचे पुत्र उभे होते, त्यावेळेस यांची संस्कृती कुठे गेली होती? आणि म्हणून अंधेरीचा जो विजय आहे याच्या संस्कृतीचं एक गोंडस नाव देत असताना त्या लटके वहिनी ज्या उभ्या होत्या त्यांचा फॉर्म त्यांना लढता येऊ नये म्हणून पूर्ण प्रयत्न केले गेले, कोर्टात गेलं की यावर जावं लागलं शेवटी। आणि असं असल्यामुळं मला असं वाटतं त्यांना येणाऱ्या काळात शिवसेनेची एक ताकद, उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक नेतृत्व, आज अनेक लोक रोज शिवसेनेत शेकडो नव्हे तर हजारो लोक शिवसेनेत प्रवेश करतायत वेगळ्या समाज घटकातले वेगळ्या पक्षाचे। आणि म्हणून एक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शक्ती येणाऱ्या काळात निश्चित ताकद दाखवणार आहे। आणि म्हणून या ताकदीला मी म्हणेल घाबरून या ताकदीच्या भीतीनं हे सगळे लोक एकत्र येत असेल तर मला असं वाटतं शिवसेना निश्चित हे किती आणखी कोणी सोबत घ्या शिवसेना यांचा निश्चित ताकदीनं नुसता मुकाबला नाही करणार तर यांना पूर्णपणे नेस्तनाबूत या महाराष्ट्रात करेल। याचाच अर्थ समजून घ्या, जे पक्षाच्या विरोधात आहे त्यांच्या बाजूने त्यांचं मन आधीपासूनच होतं असं त्याचा अर्थच। ओके थँक्यू। नाही या सगळ्याच्या जे जे आरोपी आहेत अनेक केसेस अधिकाऱ्यांच्या असेल, काही जण आरोपी असून त्यांच्यावरचे आरोप काढले जातात, काही जण आरोपी नसून त्यांच्यावर आरोप दाखल केले जात आहेत। मला वाटतं हा एक बायसपणा आहे की हे सरकार केलं म्हणून एखाद्यावरचा आरोप काही कमी होऊ शकत नाही, या त्यांनी त्याची पूर्ण चौकशी करायला पाहिजे होती, परंतु अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा वापर अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हे सरकार करतंय, अनेक लोकांविषयी करतंय, त्यातलं एक रश्मी शुक्ल एक प्रकरण आहे। कन्नडच्या आंदोलनाबद्दल चंद्रकांत खैरे यांनी वृक्षबद्दल नाराजी व्यक्त केली, तिथे अनेक निवेदन त्या बोगद्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन केली आणि नेमकं त्याच आंदोलनात तुम्ही बाजूला ठेवून काही काही जण आंदोलन उठलं असं त्यांनी नाराजी। नाही असं काही नाही, कारण खैरे साहेब एक मोठे नेते आहेत, आम्ही एक छोटे सगळे शिवसैनिक आहोत, आम्ही एक आंदोलन केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पुन्हा जाऊ आम्ही सगळे माझा नाही काही जाऊ। त्यांनी नाही केलं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं, मीच परवाच्या दिवशी नाही 15 दिवसापूर्वी या सगळ्याच्यात एक लेखी पत्र मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेलं होतं, त्याची प्रत माझ्याकडे आहे 2/10/2022 ला, की माझ्याकडे आता विरोधी पक्ष नेत्याचा भार असल्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रात फिरावं लागतं, तेव्हा माझ्याकडचा पदभार कमी करावा अशी विनंती मी स्वतः भेटून माननीय उद्धवजींना केलं होतं। याच्यात खैरे साहेबांची कोणतीही भूमिका नाही, शिवसेनेत जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख याच्याविषयी निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब घेत असतात। अजूनही
हे मी म्हणणार शिवसेनेत निर्णय पद्धती मी तुम्हाला सांगतो. शिवसेनेत जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या परवानगी शिवाय होत नाही. उद्योगमंत्री आले होते, त्यांनी एक वाक्य वापरलं विकास कामाबाबत जिल्ह्याचं विचारायला गेलं, ते म्हणे की त्यामुळे पालकमंत्री पद संदीपान घुमरे यांना मिळालं. म्हणजे पूर्वीचे पालकमंत्र्यांनी विकास कामाकडे लक्ष दिलं नाही का असा एक प्रश्न आहे. त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं की ऑरेंज सिटी मोठी फक्त नावाला मोठी केली, मात्र याचा काहीच कॉन्टॅक्ट किंवा समन्वय नव्हता मंत्रालयाशी आणि म्हणून हा विकास होऊ शकला नाही, तो करायला आम्ही आता आलो. उदयजी सामंत यांनी उद्योगाविषयी बोलण्यापेक्षा याच उदय सामंतांनी 17 ऑगस्ट रोजी 1 जून पासूनचे सगळे भूखंड जे अलॉट केले त्याला स्टे दिला होता. का दिला होता हा माझा प्रश्न आहे, काय कारण त्याच्या मागचं. हा स्टे उठवण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री यांनी 19 सप्टेंबर रोजी केली होती. 19 सप्टेंबर रोजी घोषणा केल्यानंतर हा स्टे उठला नव्हता, तो 19 ऑक्टोबरला उठला. 1100 ते 1200 भूखंडावर अशा पद्धतीनं स्टे होता. एकीकडे फॉक्सकॉन प्रकल्प, एकीकडे संभाजीनगरचा मेडिकल डिव्हाइस प्रकल्प हा केंद्राने महाराष्ट्रात होऊ दिलेला नाही. मी उदयजी सामंत यांना सांगेल की याच्यातला कोणता तरी एक प्रकल्प तुम्ही ऑरिकमध्ये आणा, निश्चित आणा. या भूखंडांना स्थगिती देण्यापेक्षा ऑरिकमध्ये एखादा प्रकल्प, टेक्सटाईल पार्क आहे, फूड पार्क आहे, या सगळ्यामध्ये आपण जे जे शक्य ते प्रकल्प निश्चित आणा, आम्ही त्याला सहकार्य करू. महाराष्ट्र में किसानों के बारे में जो स्थिति निर्माण हुई है, अतिवृष्टि के बाद कम से कम 4 बार महाराष्ट्र में हर जिले में हर जगह बड़े पैमाने पे बारिश हुई है. किसानों के खेतों में पिछले 3-3 महीने से पानी भरा है. खेत में का जो कोई होगा, अनाज होगा, धान होगा, ये सब पूरी तरह नष्ट हुआ है. इसके लिए इस महाराष्ट्र में गीला दुष्काल जाहिर करना चाहिए, मांगनी हमने की है, ये डिमांड हमने की है. सरकार इस डिमांड की तरफ ध्यान नहीं दे रही. सरकार किसानों के मजा उड़ा रही है, मजाक कर रही है, कृषि मंत्री स्पेसिफिक. और इसलिए शिवसेना ये डिमांड कर रही है कि गीला दुष्काल इस महाराष्ट्र में जाहिर होना चाहिए. किसानों को जो अतिवृष्टि के बारे में जो मदद जाहिर की है, अभी तक किसानों के खाते में पहुंच नहीं पाई है, वो भी तुरंत आना चाहिए. इंश्योरेंस कंपनी की दादागिरी भी खत्म करना चाहिए, ये डिमांड शिवसेना कर रही है. कृषि मंत्री ने कल कहा, कृषि मंत्री ने बोला था कि ओला दुष्काल, कृषि मंत्री ने जो कहा गलत कहा है. कृषि मंत्री ने ये भी कहा कि सरकार डीपी का स्विच भी नहीं लगा सकती, सरकार के पास पैसा नहीं, ये भी कृषि मंत्री ने कहा है. इसका मतलब किसानों के मदद के लिए केंद्र से मदद लेना चाहिए. केंद्र सरकार आज भारतीय जनता पार्टी के इस महाराष्ट्र में भी एकनाथजी शिंदे और देवेंद्र फडणवीस की सरकार ये भारतीय जनता पार्टी की ही है. इन्होंने केंद्र से पैसा लेना चाहिए, महाराष्ट्र के किसानों को देना चाहिए. आत्महत्या, आत्महत्या, आत्महत्या. अतिवृष्टि से किसानों की आत्महत्या का प्रमाण बढ़ गया है. मराठवाड़ा में कम से कम 450-500 आत्महत्या हुई है, विदर्भ में भी इतनी ही हुई है. और ये सब हो रहा है जो गवर्नमेंट की, सरकार की मदद किसानों तक पहुंच नहीं पा रही है, इसकी वजह से आत्महत्या का प्रमाण बढ़ रहा है. सरकार असंवेदनशील है. माननीय मुख्यमंत्री जी ने कहा था कि हम आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करेंगे, लेकिन ये आत्महत्या युक्त महाराष्ट्र बन रहा है. राशन, 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 राशन के दुकान में 100 रुपए में जो दिवाली का किट देने वाले थे, इसमें तो सही में तो टेंडर 3 दिन का निकला था, वो गलत था. 512 करोड़ रुपए का वो 7 दिन का टेंडर निकालना चाहिए था, ठीक है. लेकिन अभी भी इस टेंडर में धांधली तो हुई, लेकिन सर्वसामान्य लोगों को अभी तक मदद नहीं पहुंच पाई. जो 4 चीजें देने वाले थे उसमें से एक किट में कई जगह 3-3, 2-2 ही चीजें हैं. और सरकार गरीबों की दिवाली के नाम पर मजाक उड़ा रहा है ये सरकार. हमने तो कहा था कि एक तो मुफ्त में देना चाहिए, जो अमाउंट टेंडर की निकली है कम से कम 300 रुपए, इस
जो जो जिनको सीधा पत्रिका जिनके राशन कार्ड जिसका है उनके अकाउंट पे डीबीटी के माध्यम से जाना चाहिए। कृषि मंत्री का पुतला जलाना शुरू किया है किसानों ने, रास्तों पर आ रहे, अभी आपकी क्या भूमिका रहेगी? बिल्कुल, कृषि मंत्री असंवेदनशील है, उनको किसानों के प्रश्न के बारे में जानकारी कम है, सिर्फ बातें करते हैं, काम कम करते हैं। तुमच्या मागे असणारं ते शिवसेनेचं चिन्ह फ्रीज झालेलं आहे, अजूनही वापर नाही? ते फक्त अंधेरीच्या निवडणुकीपुरतं होतं, बाकीच्या निवडणुकीसाठी काही झालेलं नाही।